नमस्कार, भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त उल्हासनगर काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले। याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया। उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त महादेव शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष महादेव शेलार, वजरुद्दीन खान, कमल मेलकुंडे, जिल्हा संघटन महासचिव दीपक सोनोने, महासचिव अतकर खान, सेवादलाचे सचिव मुन्ना श्रीवास्तव, जिल्हा सचिव अनिल यादव, योगेश शिंदे, समाधान आंबोरे, गणेश मोरे, आबासाहेब साठे, भास्कर प्रभाने, चत्रु वाधवा, संजय टाक, हमीदा सय्यद, भारती फुलवारिया यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते या अभिवादन कार्यक्रमात सहभागी होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या संदर्भात अधिक वृत्त पाहूया। आज गांधीजीची पुण्यतिथीच्या निमित्त आज एक काँग्रेस ऑफिस याच्यातनी हा प्रोग्राम ठेवलेला आहे, तरी त्याच्या अनुदाने मी आभार मानतो। कसे आमच्या गांधीजीने कामं केलेले आहेत तसेच धन्य धन्य कोटी करतो। महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय महादेव शेलारजी यांच्या पुढाकाराने या ठिकाणी त्यांना अभिवादनाचा कार्यक्रम काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत असून, आज महात्मा गांधी यांना जाऊन जवळजवळ 70 ते 72 वर्षे होत आले, परंतु आजपर्यंत ते शरीराने जरी आमच्यामधून गेले तरी ते विचाररूपाने या देशामध्ये अद्यापपर्यंत जिवंत आहे। आणि ते जोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहणार तोपर्यंत त्यांचे विचाररूपी या देशात जिवंतच राहणार। जातीयवादी शक्ती आणि गोडसेवादी RSS-वाल्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही त्यांचे विचार जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या देशातल्या लोकांना मार्ग दाखवत राहतील असे त्यांचे विचार आहे। त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन करतो। जय हिंद, जय भारत।